हॉस्पिटलमधून पण फोन आला होता की ब्लड लागतंय तर ब्लड बँकेतनं घेऊन या. आज आत्ता तो गेलेला आहे, त्यांच्या मित्रांची बॅचलर्स पार्टी आहे तिकडे. बघा हा झाला पदर साडीचा, हे ब्लाऊज आहे, ठीक आहे, असं मोर आणि तिकडे तशी डिझाईन. आमच्या घरातली माणसं पण काय रोबोट नाही आहेत, माणसंच आहेत. माणसांना मूड्स असतात, त्यांच्यात पण वेगळे वेगळे गुण असतात, ते कधीतरी प्रकट होतात. मी जेव्हा कधी ते गाणं ऐकते ना, मला तसंही नेहमी भरून येतं की मी अजूनपर्यंत माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती शोधतीये म्हणून. सासू ससऱ्यांनी पण मला जेव्हा खाली दुसऱ्या दिवशी सकाळी विश केलं, तेव्हा आई मला म्हणाल्या की आम्ही सध्या तुला दुसरं काही देऊ शकत नाही, तुला आम्ही आशीर्वाद देतो. त्यांचे ते प्रेमाचेच बोल होते, मला त्यांनी पण खूप भरून आलं होतं. आता लग्नानंतर मला थोडं फील झालं की काय माहिती त्याचं प्रेम कमी झालं की काय, आणि ते होतं, सगळ्या स्त्रियांना ते फील होतं. माझ्यावरही चिडतो, मलाही वाईट वाटतं, मी पण रडते. पण आमच्यात जेव्हा भांडणं होतात ना, 99% ऑफ टाईम त्याला मनवायला जाणारी पहिली मीच असते. मी माझ्या बाळाला पण मला तेच सांगायचं आहे, धडा तर त्याने आता पोटातच घेतला की नेहमी त्याला जसं वाटतं तसं नाही होणार. सासू ससऱ्यांनाही नाही आवडत की मी कुमारला काम सांगितलेलं, कारण की ते त्यांचं शेंडेफळ आहे. पण तो माझा नवरा आहे ना, मी त्याला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? कुठली स्त्री तिच्या नवऱ्याला काम नाही सांगत. मला कुमार तेवढा मदत करत नाही यूट्यूबमध्ये जेवढा माझ्या सासूबाई करतात. त्या जेवण करतात म्हणून मी माझं यूट्यूबचं काम करते. आतापर्यंत मी नेहमी हसताना दिसले, पण मी नेहमी हसत असते का? नाही. प्रत्येकाचं आयुष्य सुख आणि दुःख दोघांनी भरलेलं असतं. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम टू अ न्यू व्लॉग सानिका अलियास. काल माझा बर्थडे होता, तर तुम्हाला माहिती आहे कालचा दिवस आमचा हॉस्पिटलमध्ये गेला. ज्यांनी ब्लॉग बघितला आहे त्यांना माहिती आहे, रात्री यायला आम्हाला 12 वाजले. काल हॉस्पिटलला जाण्याच्या आधी मी म्हणत होते की मी कचरा काढून घेते, तर कुमार म्हटला राहू दे, राईट, तो कचरा अजूनही तसाच आहे. रात्री 12 वाजता आलो तर काय त्याच्यानंतर कचरा काढणार? आत्ता असं वाटतं कालच काढला असतं बरं झालं असं. आजचाही काढायलाच हवा होता, पण ठीक आहे, आत्ता मी आवरते. ओके, आज जरा लेटच झाला. आमच्या आजींचं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आहे, सगळं व्यवस्थित होऊ दे, देवाला सांगितलं बाई आता व्यवस्थित होऊ दे ऑपरेशन, चालता फिरता येऊ दे आजींना. कुमारशी बोलणं झालं माझं, आजींना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं आहे, ते ओटीच्या बाहेरच बसलेले आहेत. आणि त्याच्यानंतर लगेच थोड्या वेळाने मला हॉस्पिटलमधून पण फोन आला होता की ब्लड लागतंय तर ब्लड बँकेतनं घेऊन या. काल जेव्हा कुमार हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला गेला होता, त्यांच्या केबिनमध्ये तो होता, तेव्हा आजींजवळ मी थांबले होते. तेव्हाच नेमका तिथला स्टाफ आजींचं ब्लड घेण्यासाठी आले, जे ब्लड बँकेत द्यायचं आहे ते. सो त्या फॉर्मवर तिथे रिलेटिव्ह म्हणून माझा नाव नंबर दिला गेला ना, तर मला फोन आलेला की ब्लड लागणार आहे तर घेऊन या. सो मी लगेच कुमारला फोन केला, तो ब्लड बँकेतून जाऊन ब्लड घेऊन आला आणि आता ऑपरेशन थिएटरमध्ये दिलेला आहे. सो जस्ट फिंगर्स क्रॉस्ड की सगळं व्यवस्थित होऊ देत. श्री स्वामी समर्थ. आजी अनिरुद्ध बापूंचं करतात, त्या आजी ज्यांचं ऑपरेशन आहे त्या अनिरुद्ध बापूंचं खूप करतात. सो जी काही त्यांची आत्तापर्यंतची ठेव आहे, कामी येऊ देत आणि सगळं व्यवस्थित होऊ देत. ओके फ्रेंड्स, वाजले आता 6:15, लंच ब्रेक चालू आहे, जेवून घे. तुझ्यासाठी केक आणला आहे मी, काल जो कट केला तो आईस्क्रीम केक, पण तो आईस्क्रीम केक आहे तर तुझ्यापुढे त्यात आईस्क्रीम विचारला आहे. आता सानिकाला आईस्क्रीम प्यायला लागेल खायच्या ऐवजी. हॉस्पिटलमधून काही अपडेट अजूनही आलेला नाही आहे, आता मी त्याला फोन करते. आमच्या आजी जेवल्यात काय, ऑपरेशन झालं आहे काय, आजींना बाहेर आणलं आहे का, ह्यांनी काय खाल्लं आहे का, खाल्लं नसेलच 6:15 तर. हॉस्पिटलमध्ये वगैरे लेटच होतो सगळ्याला. आता मी कुमारला फोन करते काय तिथला स्टेटस आहे, त्याने तर काही केलेला नाही आहे फोन, मी करून बघते आता काय. मैत्रिणींनो, परवानंतर आपण आज भेटतोय, म्हणजे आजींचं ऑपरेशन परवा होतं. ज्या दिवशी ऑपरेशन होतं मी तुम्हाला थोडे थोडे अपडेट देत होते, त्याच्यानंतर मला व्लॉग करायला जमलं नाही, ते आपण डिरेक्टली आज भेटतोय. ओके, तर मी तुम्हाला सांगते, परवा ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं, आजींना शुद्ध वगैरे आली छान. त्याच्यानंतर काल डॉक्टरांनी चालवून बघितलं त्यांना की कसं जमतंय म्हणून, प्रॉपर ऑपरेशन झालं आहे का, एक्सरे वगैरे काढून बघितले. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे व्यवस्थित ऑपरेशन झालेलं आहे, आजी पण ठीकठाक चालल्या, म्हणजे अगदी लगेच पहिल्या दिवशी. आता वयोमानानुसार हळूहळू त्यांची ती जखम आणि स्टिचेस वगैरे सगळं हील होईल, त्या प्रॉपर चालायला लागतील. कुमार ऑपरेशनच्या दिवशी हॉस्पिटललाच होता, रात्री यायला त्यांना पुन्हा लेट झाला, 9:30 वाजले होते. त्याच्यानंतर काल पण तो हॉस्पिटलला दुपारनंतर गेला होता पुन्हा. आज आत्ता तो गेलेला आहे, त्यांच्या मित्रांची बॅचलर्स पार्टी आहे तिकडे. कुमारचा मित्र जो आहे आशिष, लवकरच त्याचंही लग्न आहे, तर ह्यांचं
आमचा जो शाळेतल्या मित्रांचा ग्रुप आहे, दर वेळेला कोणाच्या तरी लग्नाच्या आधी, म्हणजे जेव्हा कोणाचं लग्न असतं, ते असं बॅचलर्स पार्टीला जातात, म्हणजे अशीच एन्जॉयमेंट कुठेतरी. कुमारच्या वेळेला ते तारकर्लीला गेले होते, सुयोगच्या लग्नाच्या वेळेला ते गेले होते नाशिकला, आणि आता आशिषच्या लग्नाच्या वेळेला ते गेलेले आहेत लोणावळ्याला त्यांची मज्जा करायला. उद्या रिटर्न आहे त्यांचं वन डे पिकनिक सॅटर्डे संडेची, तर असे ते गेलेले आहेत. त्यांचं आधीपासूनच ठरलं होतं आजची ह्या डेट्सला जायचं, असं बुकिंग वगैरे आधीच झालं होतं. आजींचं तर ते नंतर झालं होतं पडल्या वगैरे, तर हे त्यांचं आधीच ठरलं होतं, बुकिंग वगैरे सगळं डन होतं, सो त्याला जाण्यापासून पर्याय नव्हता. आणि एक साडी पार्सल आलंय मला, शिवशाही पैठणी, ठीक आहे. आपल्या एक व्ह्युअर आहे, त्यांनी मला मेसेज केला होता की त्या साड्यांचा बिझनेस करतात म्हणून, ते तुम्हाला साडी घ्यायला आवडेल का. तेव्हा दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे ही, दिवाळीला एक 2-3 दिवस बाकी होते, तेव्हा मग मी ही साडी मागवली होती. पण ती साडी मला तेव्हा दिवाळीमध्ये रिसीव नाही झाली, आणि म्हणजे ही साडी नव्हती मागवली, मी मागवली होती दुसरीच साडी, पण त्यांचा काहीतरी इश्यू झाला की दिवाळीत खूप ऑर्डर्स आहेत असं तसं. मग त्याच्यानंतर पुन्हा थोड्या दिवसांनी ती साडी आउट ऑफ स्टॉक दाखवली का असं काहीतरी दाखवलं, म्हणून मग मी ही दुसरी मागवली सेम किमतीमध्ये. तर ही मी तुम्हाला दाखवते कशी आली आहे ती. तर ही ती साडी आहे, ठीक आहे. ऑरेंज असा कलर आहे, आणि याचा जो काठ आहे तो असा आहे जांभळा, काही अशी काठाची डिझाईन आहे, आणि ही बुट्टी बुट्टीची साडीला डिझाईन आहे. ओके, पूर्ण साडीवर अशी बुट्टी आहे. बघा, हा झाला पदर साडीचा. पर्पल कलर आहे हा, लाईट पर्पल. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आणि मी माझ्या एडिटिंगमुळे थोडा डार्क वाटत असेल, पण हा म्हणजे साधारण लाईट पर्पल आहे. तर हा पदर आहे. तुम्हाला मी ब्लाऊज पीस दाखवते. सानी काय असली असती तर पूर्ण साडी मी अशी व्यवस्थित दाखवली असते, आता मी एका हाताने मॅनेज करते आहे त्याच्यामुळे समजून घ्या. ब्लाऊज पीस बऱ्यापैकी आहे, साडी लांब आहे, तर ते चांगले पॉईंट्स आहेत. कापड पण छान आहे. हे बघा, हे ब्लाऊज आहे, ठीक आहे. असं मोर आणि तिकडे तशी डिझाईन, तर हे ब्लाऊज पीसवर ही अशी डिझाईन आहे मिळालेली आहे. बऱ्यापैकी मोठा आहे ब्लाऊज पीस, आणि साडी पण लांब आहे, तर हे खूप चांगलं आहे. साडीचे सगळे चांगले फीचर्स मी तुम्हाला सांगितले. साडीची किंमत एक सांगून देते, 3,500 रुपये या साडीची किंमत आहे. फक्त एकच मला थोडासा फरक वाटला की त्यांनी मला जो फोटो पाठवला होता तो पण मी इथे अटॅच करते. त्या साडीमध्ये, त्या फोटोमध्ये साडीचा कलर अजून थोडा ब्राईट आणि साडीचे जे फॅब्रिक आहे ते अजून थोडं शायनी वाटत होतं. आत्ता रिअलमध्ये बघताना ती शाईन थोडी कमी आहे, ती रिचनेस थोडी कमी आहे, पण वेबसाईटवरून किंवा ऑनलाईन आपण साड्या घेतो तेव्हा हेच होतं की फोटोमध्ये थोड्याशा त्या वेगळ्या असतात आणि ॲक्च्युअलमध्ये थोड्याशा वेगळ्या असतात, बट बाकी नाव ठेवायला काही नाही आहे. साडीची किंमत आहे 3,500 रुपये प्लस 100 रुपये शिपिंग चार्जेस. त्या आपल्या व्ह्युअर होत्या म्हणून मी त्यांच्याकडे अजिबात कुठल्याच गोष्टीचं बार्गेनिंग किंवा किमतीचं काही मी बोलले नाही. साडीचा कलर आणि कॉम्बिनेशन छान आहे, कपडा पण चांगला आहे, बाकी साडीमध्ये नाव ठेवण्यासारखं काही नाही, छान आहे साडी. त्या दिवशी माझ्या बर्थडेला तुम्ही सगळ्यांनी भयंकर शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप कमेंट्स पॉझिटिव्हच होते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मला नीट सांगता नाही आलं की मी का रडले, कारण की मलाच समजत नव्हतं त्या दिवशी माझ्यासोबत एक्झॅक्टली काय होतं. मी पाहिलं की जेव्हा मी रडत होते तेव्हा मध्ये मध्ये खूप साऱ्या क्लिप्स मी कट केल्या, त्याच्यामुळे पण तुम्हाला नीट कळलं नसेल. त्या क्लिप्समध्ये मी भयंकर रडत होते आणि मी सांगत होते की मी का रडते आहे, मला काय वाईट वाटतं आहे. पण एडिटिंग करताना मी त्या क्लिप्स कट केल्या, कारण की मला असं वाटलं की जे माझी केअर करतात ते जेव्हा ते व्हिडिओ क्लिप्स बघतील तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल. खूप वाटत होतं की मी कोणाकडे तरी मोकळं व्हावं, कोणाकडे तरी मी व्यक्त व्हावं. आधीच माझं मन डोलत होतं, त्याच्यात मी जर माझ्या मनाचं ऐकलं नसतं ना तर त्यांचा त्रास मला अजून झाला असता. लोकांना काय वाटेल हा किती नाही म्हटलं तरी माझ्या मनात विचार होता, म्हणून मी सगळंच तुमच्याशी शेअर नाही केलं आणि म्हणूनच तुम्हाला ते नीट नाही कळलं. पण आता मला वाटतं की जर मी थोडंसं शेअर केलं तर मला पूर्ण सांगायला पाहिजे की त्या दिवशी मला एक्झॅक्टली काय झालेलं, म्हणून आजचा हा व्हिडिओ. जे माझे व्हिडिओज आधीपासून पाहत आहेत त्यांनी सांगावं की मी याआधी अशी कधी व्यक्त झाली आहे यूट्यूबवर, कधीच नाही. त्या दिवशी पहिल्यांदा घडलं ते माझ्या बर्थडेला. मी तुम्हाला नेहमी हसतच दिसले पण तेवढ्या दिवसांमध्ये मी कधी रडलेच नाही, माझं मन कधीच कोणामुळे दुखावलं गेलं नाही, कोणाचं वागणं बोलणं मला कधीच लागलं नाही असं नाही आहे. पण मी ते तुमच्यासमोर कधी येऊ नाही दिलं. नवीन घरात सासरी रुळताना तर अजूनच जास्त संयम आणि सहनशीलता ठेवावी लागते. आमच्या घरातली माणसं पण काय रोबोट नाही आहेत,
माणसंच आहेत, माणसांना मूड्स असतात, त्यांच्यात पण वेगळे वेगळे गुण असतात, ते कधीतरी प्रकट होतात. जेव्हा आपण समोरच्यासाठी आपला जीव तोडतो ना, तेव्हा आपण त्याला हक्काने बोलतो, ओके. आणि जेव्हा आपण बोलतो तेव्हा समोरच्याला ते वाईट वाटतं. उद्या मी माझ्या बाळाला किंवा तस्मयला ओरडलं तर त्यांना वाईट वाटणार की मम्मी आणि काकी आम्हाला ओरडली म्हणून. अशा वेळेला मी वाईट असेन का? मी त्यांच्या वाईटासाठी त्यांना बोलणार का? नाही. तरी समोरच्याला ऐकताना ते वाईट वाटतं. तर असंच वाईट मलाही वाटलेलं आहे, पण कधी मी तुमच्यासमोर येऊ दिलं. जगात असा कोणीच व्यक्ती नाही जो आपल्याला कधीच दुखवणार नाही, ठीक आहे. कधी ना कधी कोणा ना कोणाकडून तरी, मग ते कितीही समोरची चांगली व्यक्ती असली, आपण त्यांच्याकडनं दुखवलं जाऊ शकतो, कारण शेवटी तो माणूस आहे. आणि आपण पण त्यांना दुखवू शकतो, कारण आपण पण माणूस आहोत. बघा, मी प्रेग्नंट आहे वगैरे सोडा, कुठल्याही निरोगी माणसाला काही दिवसानंतर कधीतरी मध्येच लो फील होतं, उदास वाटतं, आणि माझा तो दिवस होता. 16 माझा वाढदिवस होता, मला 15 संध्याकाळपासूनच लो फील व्हायला सुरुवात झाली. 15 संपूर्ण दिवस कुमार हॉस्पिटलमध्ये होता, 15 रात्री तो आला. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही डिस्कशन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की उद्या म्हणजे 16 कुमारचा संपूर्ण दिवस हॉस्पिटलला जाणार आहे. तेव्हा दॅट वॉज द ट्रिगर पॉईंट की माझं जे लो फील होत होतं ना मला, ते थोडंसं वाढलं. का? तुम्हाला रिअलाईज झालं की ओके, माझा बर्थडे कदाचित नाही सेलिब्रेट केला जाऊ शकणार. पण तेव्हा मी रडले नाही, कारण का? तेव्हा थोडे सेन्सेस होते माझ्या कंट्रोलमध्ये. 15 रात्री 11:30 आम्ही पेस्ट्री कट केली, आई, पप्पा, मी आणि कुमार. तेव्हा पप्पा म्हणजे सासरे बुवा, त्यांनी आईंना सांगितलं पण की तिला कुंकवाने औक्षण कर म्हणून, पण मी म्हटलं नको आई राहू द्या, कारण की जस्ट थोड्या वेळापूर्वी आम्ही आजींबद्दल सिरियस डिस्कशन केलं होतं आणि कोणाचंच मूड ठीक नव्हतं, तर मी पण म्हटलं की नको राहू द्या म्हणून. तर आईंनी मला हळदी कुंकू लावलं, जे आपण सुवासिनी लावतो ते, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांच्या पाया पडले, आम्ही पेस्ट्री कट केली. मी कुमार वरती आलो, त्याच्यानंतर एक्झॅक्ट 12 अजून एक पेस्ट्री होती, ती आम्ही कट केली दोघांनी, खाल्ली, आणि आमचं थोडंसं डिस्कशन झालं की उद्या काय करायचं, ठीक आहे. त्यांनी मला फक्त असं सांगितलं की आपण असं करूया की तू माझ्यासोबत चल, की चलतेस का? कारण त्यांनी मला हक्काने पण नाही सांगितलं, त्यांनी मला विचारलं चलतेस का म्हणून, येतेस का? तर आपण दुपारपर्यंत काम निपटू आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जर आपला म्हणजे मोकळा वेळ मिळाला तर आपण तिकडेच काहीतरी सेलिब्रेट करू म्हणून. मी धड हो पण नाही बोलले, तर नाही पण नाही बोलले. का? कारण की मला असं वाटत होतं की त्याच्या बर्थडेच्या दिवसाचं प्लॅनिंग जर मी करते तर माझ्या बर्थडेच्या दिवसाचं प्लॅनिंग त्याने करावं, म्हणून मी धड हो नाही बोलले, धड मी नाही नाही बोलले. 2 दिवस उजाडला, 16 माझ्या बर्थडेचा दिवस उजाडला. त्या दिवशी मला नेमकं एक गाणं ऐकायची इच्छा झाली. ते गाणं होतं मी तुला जपणारा आहे, ठीक आहे, सुंदर गाणं आहे, खूप जणांनी ऐकलं असेल नक्कीच. तर त्या गाण्याचे बोल काय आहेत, त्या गाण्याच्या ओळी काय आहेत? तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. अशा त्या सुंदर ओळी. कधी खळगेने खाचा त्याआधी तिथे पाय पडेल माझा, असं त्या गाण्यातले ओळी आहेत. तर कुमार माझी केअर करतो, पण त्या ओळीने एवढी नाही करत हे मला थोडं थोडंसं फील होतं. तेवढी तळमळ नसते त्याची. तर मी जेव्हा कधी ते गाणं ऐकते ना, मला तसंही नेहमी भरून येतं की मी अजूनपर्यंत माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती शोधतीये म्हणून. आणि त्या दिवशी पुन्हा एकदा मला आढळून आलं, आणि तेव्हापासून ती सुरुवात झाली अश्रू कंठ दाटून येण्याची. कुमार माझी केअर करत नाही, तो माझी काळजी करत नाही, तो माझ्यावर प्रेम करत नाही असं नाही, पण कदाचित माझ्याच अपेक्षा जास्त असतील. प्रेग्नन्सीमध्ये तसंही हॉर्मोन्समुळे मूड स्विंग्स खूप होत असतात, छोट्या गोष्टीचंही मोठं वाईट वाटत असतं आणि आपल्याला रडू कोसळत असतं. आणि तशीही मी हळवीच आहे, मी प्रेग्नंट वगैरे सोडा, मी तशीही मी हळवीच आहे. म्हणजे मी क्षणाक्षणाला रडत नाही, पण ना आपण ते जाऊ दे जेव्हा करतो ना, तेव्हा तो एक जो घडा असतो ना, तो थोडा थोडा भरतो. म्हणजे आपण बोलतो ठीक आहे असू दे, ठीक आहे असू दे. जेव्हा कधी आपण ठीक आहे असू दे करतो, तेव्हा हळूहळू तो घडा भरतो, आणि तो घडा भरल्यानंतर मग कधीतरी तो उतू गेल्यावर रडू येतो. त्या दिवशी माझं तसंच झालेलं. यात मला सगळ्यांचे प्रेमळ विशेषचे फोन आले होते. माहेरच्यांचा पण एखादा प्रेमळ फोन आला हॅपी बर्थडे, तेव्हा मला खूप भरून यायचं. मी जेमतेम हुंदका कंट्रोल केलेला त्या दिवशी. आणि सासू ससऱ्यांनी पण मला जेव्हा खाली दुसऱ्या दिवशी सकाळी विश केलं, तेव्हा आई मला म्हणाल्या की आम्ही सध्या तुला दुसरं काही देऊ शकत नाही, तुला आम्ही आशीर्वाद देतो. त्यांचे ते प्रेमाचेच बोल होते, मला त्यांनी पण खूप भरून आलं होतं. प्रांजलीने मला फोन केला ना, तेव्हा तिने मला व्हिडिओ कॉलवर ते दाखवलं की तिने माझ्यासाठी एक
पोर्ट्रेट तिची एक्झाम असूनही तिने छान एक छोटासा माझा पिक्चर तिथे काढलं होतं, ड्रॉ केलं होतं माझं ड्रॉइंग तिने, आणि हॅपी बर्थडे समृद्धी मॅम आणि असा सुंदरसा मेसेज तिने दिला होता. तर ते जे तिने माझ्यासाठी एफर्ट्स टाकले ना, त्याच्यामुळे मला भरून आलं. कधी कधी असं होतं जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी प्रेम करत नाही आहे, तेव्हा अचानक आपल्याला कुठून तरी स्पेशल ट्रीटमेंट मिळते ना, तेव्हा आपल्याला ते भरून येतं, आपलं कंठ दाटून येतं. नवऱ्याकडूनही मला प्रेम मिळालं, ठीक आहे, त्यांनी पण मला प्रेमाने विश केलं, त्यांनी पण पेस्ट्री आणली. भले त्याचा आधीचा दिवस धावपळीचा होता तरी रात्री पेस्ट्री का होईना त्यांनी कट करण्यासाठी आणली, पण ते प्रेम मला कमी वाटलं कारण कदाचित माझी अपेक्षा जास्त असेल. बरं, मी जास्त अपेक्षा का ठेवली, कारण की मी त्याला ते स्पेशल फील करवलेलं आहे त्याच्या बर्थडेच्या दिवशी. तुम्हाला मी दाखवलं आहे मी त्याच्यासाठी एक हँडमेड गिफ्ट बनवलं होतं, आणि ते असे गिफ्ट्स बनवायला खूप प्रेम लागतं समोरच्यासाठी, आपले एफर्ट्स लागतात, कष्ट लागतात. त्याच्या आधीचा पण बर्थडे मी त्याचा स्पेशल बनवला होता, त्याने पण माझ्या बर्थडेला मला केक दिलेला आहे. बर्थडेच्या दिवशी नाही पण थोड्या दिवसांनी गिफ्ट दिलेला आहे, लग्न आधी वगैरे तो करतो, नाही असं नाही. पण तरी आता लग्नानंतर मला थोडं फील झालं की काय माहिती त्याचं प्रेम कमी झालं की काय, आणि ते होतं, सगळ्या स्त्रियांना ते फील होतं, तसं नसेलही कदाचित, पण ते आपल्या मुली आपण खूप विचार करत होतो आपल्याला ते फील होतं करते, जेणेकरून लोकांना दिसेल की मी पण काम करते म्हणून. नाही तर मी कामच करत असते आणि मी काम करताना मी शूट करत नाही तर तुम्हाला दिसत नाही की मी काम करते, आणि नंतर तुम्ही बोलता की फक्त सासूबाई काम करतात तू काय काम करत नाही, पण तसं नाही आहे. तर जर माझ्या बर्थडेच्या दिवशी त्यांनी मला गिफ्ट नाही पण ह्या रूपात गिफ्ट दिलं असतं ना की चल आज मी व्लॉगिंग करतो, आज दिवसभर मी व्लॉग करतो, मी तुला शूट करतो, भलेही त्याला व्लॉगिंग आवडत नाही, त्याने नुसता कॅमेरा घेऊन मला शूट जरी केलं ना तरी पण ते मला समाधान पोहोचवणार आहे ना. माझ्या बर्थडेच्या दिवशी तुम्हाला पैशाच्या रूपात गिफ्ट देऊ नको, पण असं स्पेशल ट्रीट कर. रोज नाही, रोज अपेक्षा नाही, रोज माझं मीच करते, पण एक दिवस माझा बर्थडे आहे म्हणून तू जर मला स्पेशल ट्रीट करावलंस तर त्याच्यामुळे माझंच तुझ्याविषयीचं प्रेम वाढणार आहे ना असं मला वाटतं. आणि तेच सगळं त्या दिवशी वाटत होतं आणि मला रडू कोसळत होतं. कुमारने आत्तापर्यंत माझ्यासाठी भरपूर केलं आहे, नाही असं नाही. माझ्या वडिलांच्या वेळेला त्याने जी धावपळ केली ना ती मी नाही विसरू शकत, कधीच नाही विसरू शकत. बाकी कोणी एवढं धावलं नसेल जेवढा तो धावला आहे. माझ्या स्वतःच्या ऍक्सिडेंटच्या वेळेला तो भरपूर धावला आहे, मी ते नाही विसरू शकत कधीच. आजही तो माझ्यासाठी करतो, म्हणजे आम्ही घरातल्या किराणा मालासाठी म्हणा, जेव्हा बाहेर जातो शॉपिंगला तेव्हा तो म्हणतो की लाईक तू गाडीत बस मी आणून देतो, तेही तो सगळं करतो, खायला प्यायला आणतो, सगळं करतो. तो फक्त वाईट आहे असं म्हणत नाही मी, पण तोही चिडतो कधी कधी माझ्यावर, तोही शॉर्ट टेम्पर आहे. त्यांच्या घरातलं शेंडे फळ आहे, शॉर्ट टेम्पर्ड आहे, माझ्यावरही चिडतो, मलाही वाईट वाटतं, मी पण रडते. पण आमच्यात जेव्हा भांडणं होतात ना 99% ऑफ टाईम त्याला मनवायला जाणारी पहिली मीच असते, आणि जेव्हा मी त्याला मनवायला जाते त्याच्या आधी मला स्वतःच्या मनाला सांगायला लागतं की इट्स ओके, तो फक्त निगेटिव्ह नाही आहे, त्याचे हे पॉझिटिव्ह पॉईंट्स पण बघ. आणि ते पॉझिटिव्ह पॉईंट्स आपसूक मी आठवते आणि मग मला शांत वाटतं की ठीक आहे तो चांगला पण आहे, हां हे त्याच्याकडनं झालं पण तो चांगला पण आहे, आणि मग मी त्याला मनवायला जाते 99% ऑफ द टाईम्स. बर्थडेच्या दिवशी सकाळी त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स माझ्या मनावर हावी झालेली, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स मी बघू नाही शकले. पण जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर दुपारनंतर त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स पण मला दिसायला लागले, म्हणजे त्याची आजींसाठीची तळमळ, तो जी काही धावपळ करत होता ते सगळं मी बघितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर मला ते जे थोडंसं वाईट वाटणं होतं ते निघून गेलं, कारण की मी माझ्या नवऱ्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स बघत होते. भलेही तो माझ्यासाठी स्पेशल काही करत नव्हतं पण आजींसाठी करत होतो, दुसऱ्यांसाठीची तळमळ त्याची बघितली आणि त्याच्यातला तो चांगुलपणा माझ्या मनाला भावला आणि त्याच्याबद्दलचं थोडंसं वाईट वाटणं म्हणजे ते निघूनच गेलं. मी स्वार्थी पण नाही आहे, मी फक्त माझा बड्डे नाही करत राहील. हॉस्पिटलच्या गोष्टी, ऑपरेशनच्या काही गोष्टी शांतपणे त्यांना माझ्या शब्दात समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांची ती ऑपरेशनची भीती थोडासा काढण्याचा प्रयत्न केला. हे तुम्हाला दिसलं नाही कारण की तुम्हाला मी ते दाखवलं नाही, मी एक छोटीशी क्लिप फक्त शूट केली होती. तेव्हा ज्यांना ती दृष्टी आहे दुसऱ्यातला चांगुलपणा बघण्याची, त्यांना ते दिसलं की मी माझा बर्थडे वगैरे साईडला ठेवून, मला वाईट वाटत होतं ते साईडला ठेवून त्यांना हसवलं. पण ज्यांच्या डोळ्यावरच चष्मा वाईट आहे त्यांना कधी दुसऱ्यातलं चांगलं दिसणारच नाही ना. अँड इट्स ओके, आय कांट एक्सपेक्ट द वर्ल्ड टू बी ऑलवेज फेअर विथ मी. माझ्या बाळाला पण मला तेच सांगायचं आहे, धडा तर त्याने आता पोटातच घेतला की नाही, मी त्याला जसं वाटतं तसं नाही होणार आहे. सो इट्स ओके, आय अंडरस्टँड दॅट, तेवढी पण मी मॅच्युअर्ड आहे. मी कुमारला कधी समजून घेत नाही असंही नाही. तुम्हाला आमच्यातली भांडणं मी दाखवत नाही, परिणामी तुम्हाला हे दिसत नाही की मी आत्तापर्यंत किती वेळा आणि कधी कधी त्याला कुठल्या कुठल्या बाबतीत समजून घेतलेलं आहे. बर्थडेच्या दिवशी मला एक्झॅक्टली वाईट कसलं वाटलं की कुमारने माझ्यासाठी स्पेशल विचार नाही केला, मी प्रेग्नंट असतानाही, माझा स्पेशल डे असतानाही. जर मी त्याच्या जागी असले असते ना तर मी हाही विचार केला असता की मी आजींसाठी कशी धावपळ करू, कसं काय काय मॅनेज करू, प्लस मी हाही विचार केला असता की माझ्या पार्टनर
तिचा स्पेशल डे आहे, तिचा बर्थडे आहे जो आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही, त्याच्यामध्ये ती प्रेग्नंट आहे, तर मी त्यातल्या त्यात तिला खुश करण्यासाठी काय करू शकतो, हा मी विचार केला असता जर मी त्याच्या जागी असले असते तर. जर त्याने विचार केला असता की तो त्यातल्या त्यात काय स्पेशल करू शकतो, तुम्हाला खूप छान फील झालं असतं. त्याने तो विचारच केला नाही ना, मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं. मी बार्बेक्यूला गेलो जेवायला, पण फक्त कुठेतरी बर्थडेच्या दिवशी जेवायला जाणं म्हणजे समोरच्याला स्पेशल फील करवणं असतं का? नाही. समोरच्याला तो भाव दिसला पाहिजे की तो आपल्यासाठी स्पेशल आहे. त्याने मला एक फुगा घेतला, रात्री इथे आल्यावर केक घेतला, आई पप्पांना उठवून केक कट केला. पण हे सगळं कधी केलं? जेव्हा जेवणानंतर रात्री कारमध्ये मी त्याच्याजवळ माझ्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा त्याला रिअलाईज झालं की तो कुठेतरी चुकतोय आणि त्यातल्या त्यात अजूनही त्याने काहीतरी केलं पाहिजे. पण हे त्याने कधी केलं? मी बोलल्यावर केलं. हेच लागलं, जेव्हा आपण बोलल्यानंतर एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा त्याची ती इम्पॉर्टन्स कमी होऊन जाते जी बोलायच्या आधी राहिली. त्याच्या बिझनेसमधली छोटी मोठी बिलं माझ्या पगारातून मी पण भरते. व्हा, घरातल्या कामामध्ये जसं की रूम आवरण्यामध्ये, बेड नीट करण्यामध्ये, कधीतरी कचरा काढण्यामध्ये, कधीतरी कपडे नीट लावण्यामध्ये त्याने पण माझी मदत करावी अशी माझी माफक अपेक्षा असते. माझ्या सासू सासऱ्यांनाही नाही आवडत की मी कुमारला काम सांगितलेलं, कारण की ते त्यांचं शेंडे फळ आहे आणि कुठल्याही आईबाप्पाला त्यांच्या लेकराविषयी माया असते, मी ते समजू शकते. पण तो माझा नवरा आहे ना, मी त्याला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? कुठली स्त्री तिच्या नवऱ्याला काम नाही सांगत. कुमार ज्या हक्काने मला सांगतो की हा नंबर आहे, याला हे बिल पे करायचं आहे, तर तू एवढी एवढी अमाऊंट याला पे कर, आणि मी ती कुठलाही एक्स्ट्राचा विचार न करता पे करते, कारण मला माहिती आहे की संसार आमचा दोघांचा आहे. मग त्याच हक्काने मी त्याला हेही सांगते की रोज बाथरूम मी स्वच्छ करते, तर आज तू स्वच्छ कर, मला दुसरं अर्जंट काम आहे, त्याच्यामध्ये मी काय चुकती आहे. पण ठीक आहे, जसं आई तिच्या मुलावर जास्त रागवू शकत नाही कारण तिचं त्याच्यावर प्रेम असतं, एक्झॅक्टली तसंच मी पण कुमारवर जास्त नाही रागवू शकत कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे, आणि तो पण माझ्यावर नाही रागवू शकत तेही मला माहिती आहे. तो पण रागवतो, पण जर मी नाहीच गेले ना त्याला मनवायला, जे की मी कधी कधी करते कारण ते करायला पाहिजे, तर तो येतो मला मनवायला. वेळ घेतो, त्याला वेळ लागतो, त्याला वेळ द्यायला लागतो, तोपर्यंत माझ्या मनाचा तुकडा तुकडा झालेला असतो, पण तरी तो येतो मग नंतर. तर मलाही हे माहिती आहे की तोही नाही राहू शकत माझ्याशिवाय, पण कधीतरी असं होतं. ठीक आहे, प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतं आणि ते नवरा बायकोमध्येच असलं पाहिजे मला माहिती आहे. पण त्या दिवशी, बर्थडेच्या दिवशी, जस्ट बिकॉज माझी प्रेग्नन्सी हॉर्मोन्स आणि माझं मन माझ्या मेंदूवर हावी झालं होतं, तर तुम्हाला माझे अश्रू दिसले. ते अश्रू दिसले त्याचं कारण तुमच्यापर्यंत नीट पोहोचलं नाहीत, काहींच्या मनामध्ये गैरसमज झाले आणि मला तो गैरसमज दूर करायचा होता, म्हणून आजचा हा व्हिडिओ. म्हणतात ना, जे होतं चांगल्यासाठी होतं, तर आत्ताही जे झालं चांगल्यासाठीच झालं. जेव्हा यूट्यूबची मी सुरुवात केली होती तेव्हा आमच्या लग्नाचे व्हिडिओज पहिले आले होते, आणि तेव्हा खूप कमेंट्स अशा होत्या की समू तू लकी आहेस, तुला कुमारसारखा नवरा मिळाला. अगदी रेअर कमेंट अशी होती की कुमार तू लकी आहेस, तुला सारखे बायको मिळाले. ठीक आहे, तर आत्ता हा व्हिडिओ बघून त्यांना कदाचित फील होईल की मी लकी आहे मला कुमार मिळाला, पण तो पण लकी आहे की त्याला मी मिळाले. कुठलंही नातं तेव्हाच फुलतं जेव्हा कॉन्ट्रीब्युशन दोघांचं असतं, एफर्ट्स दोघांचे असतात. तुमच्या मला इंस्टाग्रामवर मेसेजेस येतात, यूट्यूबवर पण कमेंट्स येतात, मेलवर मेसेजेस येतात की ताई तू किती लकी आहेस, तुझे सासू सासरे किती छान वागवतात तुला, की तुला किती छान सासर मिळालेलं आहे. नक्कीच, नो डाऊट इन दॅट. मला कुमार तेवढा मदत करत नाही यूट्यूबमध्ये जेवढा माझ्या सासूबाई करतात. त्या जेवण करतात म्हणून मी माझं यूट्यूबचं काम करते. त्याच वेळेला मी हेही सांगते की यूट्यूबचं काम करून जो पैसा मिळतो तो मी माझ्यासाठी किंवा माहेरच्यांसाठी खर्च नाही करत, ह्याच घरात खर्च करते, नाही तर ते पण बोलणारे लोक असतात. पण येस, माझ्या सासूबाई तेवढ्या अंडरस्टँडिंग आहेत, स्वामी समर्थांच्या कृपेने मला खूप छान सासूबाई मिळालेल्या आहेत, कारण खाष्ट सासू काय असते हे मला माहिती आहे, आणि आईंना स्वतःला खाष्ट सासू मिळाली होती. माझ्या सासूबाई मला असं नाही वागवत की त्यांच्या सासूने त्यांना वाईट वागवलं तर मी माझ्या सुनेला वाईट वागवेन, असं नाही वागवत त्या. त्याच्यासाठी मी खूप खूप ऋणी आहे स्वामी समर्थांची आणि सासूबाईंची माझ्या, की त्यांच्यामुळे मी माझं यूट्यूबचं करिअर करू शकते, त्यांची मदत आहे म्हणून. कुमारची पण नाही एवढी मदत मला जेवढी त्यांची होती. पण त्या माणसांचा दिवस पण चांगला नसल्यामुळे त्याचे पडसाद आपल्यावर उमटतात. त्या मला असे मेसेजेस करतात ना, त्यांना मला सांगू इच्छिते की माझं आयुष्य सुखी नाही आहे, माझी नाती जी तुम्हाला प्रेमळ एवढी दिसतात ती मला प्रेमळ बनवावी लागतात. मी पण प्रेमळ आहे, समोरचा पण प्रेमळ आहे, पण आमच्या दोघांमध्ये निगेटिव्ह पॉईंट्स आहेत जे कधीतरी क्लॅश होतात, पण तरीही ते निगेटिव्हिटी सोडून आपल्याला ती नाती प्रेमळ बनवावी लागतात. कधी कधी म्हणजे मोस्टली आपल्याला, कारण आपण या घरात नवीन आहोत, कधी कधी काही गोष्टी सहन करून, कधी कधी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये संयम ठेवून, आणि मोस्टली खूप साऱ्या गोष्टी नजरअंदाज करून आपल्याला ती नाती प्रेमळ बनवावी लागतात. ज्या सासरी राहतात किंवा नवीन ज्यांचं लग्न झालं त्यांना मला सांगणं आहे की तुम्ही सगळ्या नात्यांना थोडा थोडा वेळ द्या, त्यांच्यात पॉईंट्स असतील निगेटिव्ह तर तुमच्यात पण असणार आहेत,
कधीतरी ते क्लॅश होणार. त्यांच्यात पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, ते तुमच्यात पण आहेत, आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार आहात. पण मग पॉझिटिव्ह पॉईंट्सवर फोकस करा. मी पण फक्त सुखी नाही आहे, मी माझं आयुष्य आणि माझी नाती तसं बनवण्यासाठी ट्राय करते. माझा समजूतदारपणा टिकवून तसं तुम्हाला पण थोडे दिवस करायला लागेल, नंतर हळूहळू तो बॉन्ड स्ट्रॉंग होईल. अजून एक गोष्ट म्हणजे की भलेही मला वाईट वाटलं कुमारकडून, तरी पण मी त्याला माफ केलं. थोडा वेळ घेतला मी, पण मी माफ केलं. तर जेव्हा आपण दुसऱ्याला माफ करून टाकतो तेव्हाही आपण देवाच्या अजून जवळ पोहोचतो. तर ना मला ह्यावेळेला एक गोष्ट आठवते आहे, मी आणि सासूबाई त्या दिवशी असंच बोलत बसलो होतो, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की समर्थांनी त्यांचे पण मोह हळूहळू सोडवत नेले, म्हणजे त्या बैठकीला जातात. तर मला असं वाटतं की माझ्या पण स्वामी समर्थांनी तसा माझा एक एक मोह सोडवत नेला आहे की तू अपेक्षा ठेवू नकोस जास्त कोणाकडून. तुला करायचं आहे कर, पण जास्त रिटर्नमध्ये एक्सपेक्ट करू नकोस. जस्ट बी यू, बी हॅप्पी. तू स्वतःसाठी कर, समोरच्यासाठी करावं वाटलं तर कर, पण रिटर्नमध्ये काही अपेक्षा ठेवू नको. तर हा जो अपेक्षेचा मोह होता तो स्वामींनी सोडवत घेतला. माझ्या परीने मी तुमच्या पुढे व्यक्त झाले. हा व्हिडिओ शूट करण्याच्या आधी मी स्वामी समर्थांजवळ प्रार्थना केली की मला जे इतरांना सांगायचं आहे एक्झॅक्टली ना तेच त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. म्हणजे मला योग्य ते शब्दात मांडायची बुद्ध्या द्या, माझ्या वाणीवर सरस्वती देवी असू देत बोलताना, असं मी त्यांच्याकडे प्रार्थना केली. त्याच्यामुळे मी आशा करते की मला जे सांगायचं आहे प्लीज तेच तुमच्यापर्यंत पोहोचावं. उगाचच दुसरं कुठलं पद्धतीने चुकीचं काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचू नये. मी एक इन्फ्लुएन्सर आहे. तुम्हाला आत्तापर्यंत मी नेहमी हसताना दिसले, पण मी नेहमी हसत असते का? नाही. प्रत्येकाचं आयुष्य सुख आणि दुःख दोघांनी भरलेलं असतं, ठीक आहे? फक्त आपल्याच आयुष्यात दुःख का असं नाही आहे, समोरच्या आयुष्यात पण आहे, पण तुम्हाला ते दिसत नाही. एवढंच. स्वामी समर्थ, देव आपल्या सगळ्यांना सुबुद्धी देव आणि चांगलं मन देव. थँक्यू, लव यू ऑल. आणि माझं अजूनही माझ्या नवऱ्यावर तेवढंच प्रेम आहे. बरं, नवरा बायकोमध्ये असं छोटं छोटं होतच राहतं. आज त्याच्या नातेवाईकावर वेळ आली होती आणि माझा बड्डे होता. उद्या माझ्या नातेवाईकावर वेळ आलेली असू शकते आणि त्याचा बड्डे असेल. मला जर स्पेशल काही नाही करायला जमलं तर त्याने पण मला असंच समजून घ्यावं अशी फक्त अपेक्षा पण सोडून दिल्या. आता ठीक आहे, बघून घेईन तेव्हा काय करायचं ते. असं होऊ नये. श्री स्वामी समर्थ.